दौंड शहरामध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळ आणि पोलीस पाटील तसेच दौंड शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यासह गणेश मंडळांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळेस अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब गोलप यांनी शांतता कमिटीसाठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. नमस्कार, मी DYSP अण्णासाहेब गोलप, दौंड उपविभाग. आगामी गणेश उत्सवाच्या निमित्तानं आज दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेतली. बैठकीला दौंड शहर आणि दौंड तालुक्यातील मंडळाचे पदाधिकारी, त्याच्यानंतर शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील आणि इतर ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते, पत्रकार उपस्थित होते. आगामी गणेश उत्सव कसा साजरा करायचा ह्याच्याबद्दल पोलीस विभागामार्फत आम्ही त्यांना काही सूचना केलेल्या आहेत. आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करतच आहे. विसर्जन मार्ग वगैरे बाकीच्या गोष्टी आम्ही पाहत आहोत, पण मंडळांनी काय कार्यपद्धती वापरावी, काय दक्षता घ्यावी याबद्दल आम्ही सूचना दिली आहे. ठळक गोष्टी सांगायच्या म्हणजे जे काय मंडळं आहेत सार्वजनिक, साधारण 160 आसपास आपल्या तालुक्यामध्ये सार्वजनिक मंडळं आहेत, तर ही सर्व मंडळांना रजिस्ट्रेशन करणं पोलीस स्टेशनला हे बंधनकारक आहे, त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे मंडप आपण टाकतो त्या मंडपाचा वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा पद्धतीनं आपले मंडप टाकावे याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ज्यावेळी गणेशाची स्थापना होते, स्थापना झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत, तर ते मूर्तीचं सुरक्षा करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत. शेवटची विसर्जन मिरवणूक आणि ध्वनी प्रदूषण, लेझर लाईट या गोष्टी, आवाजाची मर्यादा पाळणं याच्याबद्दल सुद्धा सर्व मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जे मंडळं काही सामाजिक उपक्रम राबवतात तर त्या उपक्रमाची पण दखल घेतली जाईल. शासनाची जी योजना आहे, बक्षीस योजना, पारितोषिक योजना, त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मंडळांचा सहभाग नोंदवावा अशा पण सूचना दिलेल्या आहेत. धार्मिक तेढ निर्माण होईल असे काही देखावे किंवा काही बाकीचे असे एखादी काही गोष्टी यापासून दूर राहावं असेही मंडळाला आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत. मला आशा आहे की आगामी गणेश उत्सव मंडळ शांततेत पार पडेल. आम्हाला सर्वजण, मंडळाचे पदाधिकारी, गावातील नागरिक, सर्व स्तरातील लोक, विविध समाजाचे सर्व प्रमुख मंडळी हे सहकार्य करतील. आपण सर्वांनी मिळून दौंड शहरातला हा उत्सव अगदी शांततेत आनंदाच्या भरात पार पाडू. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.